झी 24 तास एक पाऊल पुढे। आर्टिफॅक्ट्स विषयी जाणून घेण्यापूर्वी वेध घेऊयात प्रॉपर्टी विश्वाचा। प्रॉपर्टी मार्केट मध्ये काय काय चाललंय ते जाणून घेण्यासाठी पाहूयात प्रॉपर्टी न्यूज। मुंबईतला नरीमन पॉइंट हा भाग म्हणजे महागडी चकाचक कार्यालय अशी ओळख होती, पण आता तशी स्थिती राहिलेली नाही। कुशमन आणि वेकफील्ड या जागतिक प्रॉपर्टी कन्सल्टंट फर्मनं केलेल्या सर्वेक्षणानुसार नरीमन पॉइंटचं रँकिंग आता 8 वरून 15 वर घसरलंय। नरीमन पॉइंटचं रँकिंग घसरण्यात इथल्या कार्यालयांचं महागडं भाडं, जुन्या होत असलेल्या इमारती आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयात पोहोचण्यासाठी लागत असलेला जास्तीचा वेळ कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत आहे। नरीमन पॉइंट पासून निवासी भाग खूप लांब असल्यानं कर्मचाऱ्यांचा बराचसा वेळ हा प्रवासात जातो आणि त्यामुळे नरीमन पॉइंट मध्ये ऑफिस नको अशी भावना वाढीस लागतीय। मुंबईतल्या नरीमन पॉइंटची लगाखी कमी होत असली तरी मुंबईतल्या इतर काही भागांमधील कार्यालयांना चांगली मागणी येते। निवासी भागापासून तुलनेनं जवळ असल्यानं वांद्रे कुर्ला संकुलात आता मोठ्या प्रमाणात कार्यालय थाटली जात आहेत। इथल्या चकाचक इमारतीही आकर्षक आहेत। लोअर परळ आणि अंधेरी कुर्ला रोडवरही आता कार्यालयांची संख्या झपाट्यानं वाढतीय, त्यामुळे येत्या काळात निवासी भागाजवळच कार्यालय असण्याचा कल वाढत जाणार असं चित्र आहे। निवासी भागाला लागूनच कार्यालयांसाठी नियोजन केलं तर वाहतुकीची समस्या कमी होईल याकडे लक्ष वेधण्यात येत आहे। पब्लिक सेक्टरमधील बँकांनी व्याजाचे दर कमी करावेत यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालय प्रयत्न करत आहे। पुढच्या आर्थिक वर्षापासून बँका व्याजाचे दर कमी करण्याची शक्यता गृहीत धरली जाते, पण त्यापूर्वी मार्चमध्येच पब्लिक सेक्टरमधील बँकांनी व्याजदर कमी करावेत यासाठी प्रयत्न होत आहेत। जानेवारीत रिझर्व्ह बँकेनं सीआरआर मध्ये कपात केली, पण फेब्रुवारी आणि मार्चमध्ये व्याजदरात कपात करण्याकडे बँकांचा कल दिसत नाही। सध्या वर्षासाठीचं लक्ष गाठण्याकडे त्यांचा कल दिसतोय। आता मार्च किंवा त्यानंतर नव्या आर्थिक वर्षात व्याजदर कमी होतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। व्याजदर कमी झाले तर गृहकर्जही स्वस्त होणार असल्यानं अनेकांचं घराचं स्वप्न साकार होण्यास हातभार लागणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।